दहीहंडी उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक बालगोपाळांचा व गोविंदा पथकांचा जीवकी प्राण। गोपाळ काल्याची हंडी फोडायला सगळी गोविंदा पथके दरवर्षी मोठ्या जिद्दीने सराव करत असतात। याच गोविंदा पथकाच्या मेहनतीचा सन्मान करणारे स्वामी प्रतिष्ठान यंदाही घेऊन येतंय स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2023। मराठी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे। सेलिब्रिटी हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत मागील वर्षी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली होती। तसेच गायक अवधूत गुप्ते, अंकुश चौधरी, समीर चौगुले, सुशांत शेलार, संदीप पाठक, नम्रता संबेराव आणि विशाखा सुभेदार अशा अनेक लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती या महोत्सवाला लाभली होती। ठाणे भाजपा प्रणित स्वामी प्रतिष्ठान आयोजित सर्वात मोठा दहीहंडी उत्सव यावर्षीही धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून स्वामी प्रतिष्ठान आयोजित यंदाच्या दहीहंडी उत्सवात एकूण 51 लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत। याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यानिमित्ताने 1971 भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ठाणेकर लान्स नायक श्री महिपत गणपत सावंत यांचा आणि इतर युद्धांमध्ये अतुलनीय शौर्य गाजवलेल्या शूरवीरांचा स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी तसेच हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या उत्सवात उपस्थित राहणार आहेत। प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्री गणेश आचार्य आणि त्यांचे सहकारी या उत्सवात त्यांचा नृत्याविष्कार सादर करणार असल्याचे स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक शिवाजी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले। स्वामी प्रतिष्ठान एक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे जिच्या मार्फत समाजातील विविध घटकांसाठी विशेषतः गरजू लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवत असतात। स्वामी प्रतिष्ठान सन 2018 पासून ठाण्यात जागतिक कीर्तीच्या सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत आहे। जवळपास 450 अधिक नोंदणीकृत गोविंदा मंडळांच्या 1 लाखांच्यावर गोविंदांनी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे असेही आयोजक शिवाजी पाटील यांनी नमूद केले। स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीची दखल फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात घेतली जाते। भरघोस बक्षिसं देणारा, जगभरात मीडिया कव्हरेज मिळवणारा हा मानाचा दहीहंडी महोत्सव आता पुन्हा येतोय। तेवढ्याच ऊर्जेने त्याच जोशाने याही वर्षीचा स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव 2023 हा ठाणे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी नक्कीच एक असेल। हा सर्व कव्हरेज तुम्ही कोल्हापूर लाईव्ह, बदलापूर लाईव्ह व नवी मुंबई लाईव्हच्या माध्यमातून बघू शकाल। अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।